शिवप्रभात मुलांना मराठी सुलभ भारती इयत्ता पाचवीमधील आज आपण पाठ अभ्यासणार आहोत तर बघा तुम्हाला मी चित्र दाखवते बघा काय आहे तर ह्या चित्रात तुम्हाला काय दिसतं आहे ह्या धड्यामध्ये पाठात काही शब्द दिसत आहेत आणि काही चित्र दिसत आहेत म्हणजे काय आहे तर ही एक तुम्हाला कथा त्यांनी इथे दिलेली आहे काय दिलेली आहे कथा दिलेली आहे तर बघा या पाठाचे नाव आहे सिंह आणि बेडूक तर मुकुंद तळवळकर यांनी हे पाठ लिहिलेलं आहे तर हा पाठ जो आहे तो आहे कथा काय आहे कथा तर हा हे जो कथा आहे कथा म्हणजे काय तर कथेमध्ये पात्र असतात म्हणजे काम करणारे कृती करणारे त्यांना म्हणतात पात्रे तर यातून एखादा घटन घटनाप्रसंग निर्माण करतात आणि त्या घटनाप्रसंग काय असतं क्रमाने लिहिलेलं असतं मग त्याला म्हणतात आपण कथालेखन म्हणतो लेखन करणे आणि कथा सादर करणे म्हणजे ते घटनेप्रमाणे सादर केलं जातं त्याला कथा सादर करणे असं म्हणतात तर कथा ऐकताना किंवा वाचताना आपल्याला पुढे काय पुढे काय असे कुतूहल वाटते वाटते की नाही कुतूहल पूर्ण झाले की कथा पूर्ण होते म्हणजे काय आहे कथेमध्ये किंवा स्टोरीमध्ये काय आहे हे आपल्याला ऐकायला खूप आवडतं तर बघा मुलांना कथालेखनामध्ये विविध प्रकार आहेत आता काय आहे मुद्द्यांच्या आधारे कथा पूर्ण करा योग्य शब्द योजून कथा पूर्ण करा चित्रांच्या जागी चौकटीतले शब्द घेऊन कथा तयार करा चित्रांच्या आधारे कथा तयार करा बघा किती चार प्रकार झाले मग आपल्याला हे जे पाठ समोर दिसत आहे किंवा धडा जो दिसतो आहे तो कसा आहे आपल्याला चित्रांच्या जागी चौकटीतले शब्द घेऊन कथा पूर्ण करायचं आहे काय करायचं आहे चित्रांच्या जागी बघा चित्र काय आहेत तर तुम्हाला मोठं करून दाखवते मी चित्रात आहे जंगल सिंह पक्षी बेडू तर हे सगळे काय आहेत चित्र आहेत आणि ह्या चित्रांच्या जागी तुम्हाला चौकटीतले शब्द भरायचे आहेत बघा इथं चौकटीत शब्द आहेत तर आपल्याला ह्या चौकटीतले शब्द घेऊन कथा पूर्ण करायची आहे तर चला कथा वाचनाला आपण सुरुवात करूयात तर बघा एका जंगलात एक सिंह राहायचा त्याला त्या जंगलात त्याच जंगलाचा कंटाळा आला आणि तो नव्या जंगलात राहायला गेला एकदा सिंहाने मोठ्याने सिंह मोठ्याने गरजला त्या जंगलात अनेक पशुपक्षी तसेच काही बेडूकही राहत होते त्यांनी यापूर्वी सिंह पाहिले नव्हते त्यांचा बेडूक पुढारी म्हणाला कोणीतरी मोठा आवाज काढत आहे आता मीही मोठा आवाज काढतो बेडूक मोठा आवाज काढला सिंह आ सिंहाला हा आवाज नवीन होता सिंहाला वाटले कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे आपण सावध राहिले पाहिजे सिंहाने आपली गर्जना थांबवली तो शांत उभा राहिला बेडूक मोठमोठ्याने ओरडत पुढे पुढे सरकू लागला सिंहाने त्याला पाहिले व त्याचा आवाज ऐकला सिंह वेगाने पुढे सरकला सिंहाने डोक्यावर पाय दिला बेडूक गयावया करू लागला सिंह त्याला सोडून दिले तर बघा चौकटीत हे शब्द आहेत ते शब्द मी त्या चित्रांच्या ठिकाणी योजून तुम्हाला कथा ऐकवलेली आहे तर मुलांनो ही तुमची कथा लेखन आहे तर ह्याप्रमाणे मी तुम्हाला आणखीन काही कथा देणार आहे तर यातून तुम्हाला दोन गोष्टी शिकायला मिळाल्या एक तर ही गोष्ट आपल्याला कशी लिहायची आहे की चित्रांच्या जागी आपल्याला खाली चौकटीत काही शब्द दिलेत ते शब्द घालून आपल्याला ही कथा पूर्ण करायची आता ह्या कथेत काय सांगितलं तर बघा ह्या का या या कथेतून आपल्याला काय समजलं की आपल्याला सावधीनतेने काम करायचं आहे सावधानतेने काम केल्यामुळे आपण काय होतो आपलं जे निर्णय असतं ते योग्य होतो तर बघा बेडकाने सावधानतेने काम केलं का नाही आता आता ताईपणा केला म्हणजे काय केलं की एक आवाज ऐकला आणि तो शांत बसला का बघितला तो नाही पण कोण केलं हे काम सिंहाने केलं म्हणजे मग ह्यात हुशार कोण झाला बेडूक झाला का सिंह व्हेरी गुड तर कोण हुशार झाला सिंह हा, हा? हा? हुशार झाला कारण त्यांनी काय केलेलं आहे पुन्हा पुन्हा आवाज येत आहे आणि जवळ जवळ येत आहे त्यामुळे सिंह जिथं उभारला होता तिथंच उभारला आणि तो त्या प्राण्याला पाहिला तर तो काय होता सिंहापेक्षा लहान होता त्याच्यामुळे सिंह तर काय आहे जंगलाचा राजा असतो तर त्याच्यामुळे काय झालेला आहे तो उलट बेडू घाबरून गेला आणि का सिंह काय केला केलेला आहे त्या प्राण्याला सोडून पण दिलेला आहे तर बघा ह्यातून बेडकाची फजी ती झालेली आपल्याला दिसून येते त्याच्यामुळं कोणताही निर्णय घेताना आपल्याला शांततेने निर्णय घ्यायचं आहे हे या कथेतून आपल्याला समजतं तर अशाच प्रकारे आणखीन काही कथा मी तुम्हाला देणार आहे मुलांनो तर ते तुम्हाला नंतर लिहायचे आहेत ह्याच्या ह्याच धड्याखाली आपल्याला एक काय दिलेलं आहे चित्र संदेश दिलेला आहे चित्रातून त्यांनी संदेश दिलेला आहे बघा पहिलं चित्र आपल्याला काय समजावून सांगते तर बघा दोन मुली दाखवलेल्या आहेत आणि एकाच्या हातात आहे पाटी आणि दुसऱ्याच्या हातात आहे तिच्या हातात नाही तिच्या डोक्यावर आहे पाटी पाटी म्हणजे काय हो टोपली पाटी म्हणजे काय टोपली बघा दोन अर्थ आहेत ह्या चित्र संदेशातून आपल्याला दो, दोन दोन मिनिंग्स घे घ्यायचे आहेत म्हणजे एक नको डोक्यावर पाटी हवी हातात पाटी म्हणजे इथं शिक्षणाला महत्त्व दिलेलं आहे त्यांनी त्यांनी काय केलेलं आहे शिक्षणाला महत्त्व दिलेलं आहे दुसरं एकाच अर्थाचे दोन सॉरी एकाच एकच शब्द आहे पण त्याचे दोन भिन्न अर्थ आहेत एकच शब्द आहे पण दोन भिन्न अर्थ आहेत बघा पाटी हे एकच शब्द आहेत दोन्ही ठिकाणी पण त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत म्हणजे पाटी म्हणजे टोपली आणि पाटी म्हणजे लिहायची ज्यावर आपण लेखन करतो ती पाटी हे झालं ह्यातून मिळालेलं अर्थ मग दुसरा अर्थ काय आहे की आपल्याला ह्या लहान वयात काय करायचं आहे शिक शिकायला महत्त्व द्यायचं आहे आणि नाही कशाला महत्त्व द्यायचं महत नाही कामाला महत्त्व द्यायचं नाही नेक्स्ट बघा झाडे लावा झाडे जगवा प्रदूषण टाळा जग वाचवा इथं तुम्हाला काय एकाच म्हणजे एकच शब्द आहे दोन अर्थ नाही आहेत पण इथं तुम्हाला काय सांगितलेलं आहे एक संदेश त्यांनी दिलेला आहे झाडे लावायचेत जगवायचेत आणि आपल्याला काय टाळायचं आहे प्रदूषण टाळून आपलं जग वाचवायला त्यांनी संदेश दिलेला आहे दुसरं आहे नको दंड नको शिक्षा स्वच्छ गाव हीच अपेक्षा बघा इथं सगळं स्वच्छतेवर अवलंबून त्यांनी संदेश दिलेले आहेत बघा कचरा कुठे टाकायचा आहे कचरा पेटीतच टाकायचा आहे नको दंड म्हणजे आपल्याला शिक्षा नको आहे नको शिक्षा शिक्षा पण नको दंड पण नको पण आपल्याला काय हवं आहे स्वच्छ गाव आणि हीच अपेक्षा आपल्याला करायची आहे त्याच्यानंतर आहे जपून वापर पाण्याचा आधार असे हा जगण्याचा बघा जगण्याचा आधार काय आहे पाणी आहे म्हणून इथं ज आधार असे हा जगण्याचा म्हणून सांगितलेले पाणी हेच जीवन हे आपल्याला काय आहे संदेश आहे ह्यातून हे संदेश आपल्याला मिळतो तर बघा वरील जो एक संदेश आहे वरील संदेशात पाटी हा शब्द दोन अर्थांनी आला आहे पाटी एक टोपली आणि ज्यावर लिहिले जाते ती म्हणजे काय की संदेश ह्यातून काय मिळालं आहे मुलामुलींच्या डोक्यावर पाटी नको हातात पाटी द्या म्हणजे मुलामुलींना शिकवा हा संदेश या चित्रातून दिलेला आहे आणि दुसरा संदेश आहे स्वच्छता आणि तिसरा संदेश आहे झाडे लावा झाडे जगवा आणि चौथा संदेश आहे पाणी वाचवा बचत करा पाणी हेच जीवन आहे तर मुलांनो ह्यातून आपल्याला एक महत्त्वाचा अभ्यास आहे तो अभ्यास आहे व्याकरणाचा तो म्हणजे एका एकच शब्द असतो पण त्याचे दोन भिन्न अर्थ असतात एकच शब्द असतो आणि त्याचे दोन भिन्न अर्थ असतात हे ह्या चित्रसंदेशातून पहिल्या चित्रातून आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे हे व्याकरणाचा भाग आहे मुलांनो हे लक्षात ठेवायचं आहे मी पुन्हा ते तुम्हाला शिकवणार आहे ओके तर तुम्हाला ही कथा समजलेली आहे तर ही कथा तुम्हाला लिहून काढायचे मुलांनो ह्या हे शब्द वापरायचेत आणि ह्या तुम्हाला चित्रांच्या ठिकाणी योग्य शब्द लिहून तो कथ कत, ते कथा पूर्ण करायचं आहे ओके मी स्वाध्याय लिहून तुम्हाला पाठवेन धन्यवाद